चर्चेत आलेल्या जरांगे फॅक्टर हे काँग्रेसच्या यशाचं मूळ कारण मानलं जातं मात्र आता पोटनिवडणुकीत वंचित आघाडी काय भूमिका घेणार तसंच जरांगे पाटील कुठली भूमिका घेणार आणि ती आता किती निर्णायक ठरेल यावर नांदेड मतदारसंघाचं गणित अवलंबून असल्याचं बोललं जात आहे किंबहुना वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कमिटीनं नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं अविनाश भोसीकर यांनाच उमेदवारी दिली आहे वंचितनं लिंगायत समाजाचा चेहरा मैदानात उतरवला आहे त्यामुळं एम आय एमनं माघार घेतली असली तरी वंचितचा उमेदवार मात्र निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे याआधी नांदेड लोकसभा मतदारसंघात एकोणीसशे सत्याऐंशीपासून एकोणीसशे सत्त्याऐंशी साली पोट एकोणीसशे सत्याऐंशी साली पोटनिवडणूक पार पडली होती त्यावेळी शंकरराव चव्हाण यांच्या राजीनाम्यानं ना रिक्त झालेली जागा पुन्हा काँग्रेस पक्षानं जिंकली होती त्यानंतर आता तब्बल अडोतीस वर्षांनी पुन्हा एकदा नांदेडमध्ये पोटनिवडणूक होत आहे त्यावेळी काँग्रेसला सहानुभूतीचा फायदा झाला होता याही वेळी एकोणीसशे सत्याऐंशीची पुनरावृत्ती होऊन त्यांना या निवडणुकीत सहानुभूतीचा फायदा होणार का की भाजपच्या हातून निसटलेली नांदेडची जागा पुन्हा भाजपला मिळणार अथवा अविनाश भोसीकरांच्या रूपानं वंचितला नांदेड मतदारसंघात वंचितला नांदेड मतदारसंघात यश मिळणार हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे किंबहुना नांदेडमध्ये आता दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची लढाई असणार आहे दोन्ही उमेदवारांसाठी ही पहिली निवडणूक आहे म्हणूनच रिक्त झालेल्या जागेवर काँग्रेसचा पुन्हा विजय होणार का सहानुभूतीची ला लाट मोडीत काढण्यासाठी भाजपला कितपत यश मिळेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे येत्या काळात या सगळ्या घडामोडींवर पडदा उठणारच आहे पण त्याचे अपडेट आपण वेळोवेळी घेतच राहू तत्पूर्वी या एकूण निवडणुकीबाबत तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र मंडळी राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज माघार घेण्याची मुदत सोमवारी संपली आहे यानंतर आता राज्यातील लढतीचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे पण संपूर्ण निवडणुकीपूर्व प्रक्रियेदरम्यान सगळ्यांनाच एका गोष्टीची धाकधूक होती ती म्हणजे मनोज जरांगे पाटील यांची भूमिका काय असणार याची परंतु अगदी कालपर्यंत मनोज जरांगे पाटील आपले उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याची भाषा करत होते एक वेळ तर कालपर्यंत मनोज जरांगे सोबत हात मिळवणी रिंगणात उतरवणार असल्याची भाषा करत होते एक वेळ तर एमआयएम हात मिळवणी करण्याची शक्यता देखील निर्माण झाली होती शिवाय काही महत्वाच्या मतदारसंघात कोण निवडणूक लढवणार ही माहिती सुद्धा त्यांनी प्रसिद्ध केली होती त्याच मनोज जरांगे पाटलांचं माघारी नाट्य चांगलंच रंगलं अखेर शेवटच्या क्षणी मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी मोठी घोषणा करत निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं त्यामुळं आता राज्यात महाविकास आघाडी की महायुती कोणाला याचा फायदा आणि नुकसान होणार आहे याबाबत मतदारामध्ये चर्चा सुरू आहे परंतु अचानक जरांगे पाटील यांनी युटर्न का घेतला हे माघारी नाट्य लोकसभेसारखं महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडणार का ही खरंच माघार की मॅनेज केलेली माघार काय आहे यामागचं खरं सत्य याबाबतच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणातील एक्स फॅक्टर म्हणून ओळखले जाणारे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे इतकंच नाही तर मराठा आंदोलकांच्या वतीनं ज्यांनी अर्ज भरले होते त्यांची नावं मागं घेण्याचे आदेशही त्यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांच्या या खेळीनं महायुती की महाविकास आघाडी कोणाला याचा फायदा आणि कोणाला अडचणी येतील अशी सध्या चर्चा सुरू आहे पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की आम्ही एका समाजाच्या बळावर निवडणूक लढवू शकत नाही आम्ही मुस्लिम आणि दलित समाजाच्या नेत्यांकडून उमेदवारांची याती मागवली होती पण ती मिळू शकली नाही त्यामुळं आम्ही या निवडणुकीत उमेदवार उभे करणार नाही तसंच राजकीय नेत्यांवर तोंडसूक घेत ते म्हणाले राजकारण हे आमचं क्षेत्र नाही आम्ही कोणत्याही पक्षाला किंवा नेत्याला पाठिंबा दिलेला नाही माझी इच्छा नाही याला पाड आणि त्याला पाड म्हणायची आपल्यासाठी आंदोलन महत्वाचं आहे महाराष्ट्रातील सगळ्या समाज बांधवांनी नाराज होण्याचं काही कारण नाही चारशे पारचा नारा लावणाऱ्यांचं काय झालं हे तुम्ही पाहिलं आहे मराठा समाजाचे वर्चस्व कायम राहणार यात शंका नाही तुम्हा सर्वांना शांतपणे जावं लागेल आणि मतदान करून परत यावं लागेल मराठा समाजानं आपली भूमिका समजून घेतली पाहिजे असं जरांगे म्हणाले महाराष्ट्राचं राजकारण जाणणाऱ्यांना जरांगे पाटील यांच्या या वाक्यातून बरंच काही समजू शकतं मनोज जरांगे पाटील हे मराठवाड्यातील आहेत मराठवाड्यात लोकसभेच्या आठ जागा आहेत गेल्या लोकसभा निवडणुकीत जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या विरोधात चांगलीच टीका केली होती याचा सर्वाधिक फटका भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेला सहन करावा लागला मराठवाड्यातील लोकसभेच्या आठपैकी सात जागांवर महायुतीचा पराभव झाला इतकंच नव्हे तर मराठवाड्याला ला लागून असलेल्या विदर्भातील यवतमाळ आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर अहमदनगर आणि माढा लोकसभा मतदारसंघातही त्याचा परिणाम जाणवला आणि तिथं देखील भाजपला पराभवाला सामोरं जावंच लागलं मराठा समाजाच्या संतापाला दलित आणि मुस्लिम समाजाचे पाठिंबा मिळाला आणि ही वोट बँक महायुतीच्या पराभवाला कारणीभूत ठरल्याचं लोकसभा निवडणुकीत दिसून आलं मनोज जरांगे पाटील यांचे उमेदवार निवडणुकीत यावे यासाठी महायुतीचे काही नेते निश्चितच प्रयत्न करत होते कारण त्यांना मराठा दलित आणि मुस्लिम या वोट बँकेचं विभाजन करायचं होतं ज्यामुळं महाविकास आघाडीचं नुकसान झालं असतं जरांगे पाटील यांचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरला असता तर मराठा दलित मुस्लिम मतांचं विभाजन होणार हे निश्चित होतं असं झालं असतं तर महाविकास आघाडीचं सर्वाधिक नुकसान झालं असतं त्यामुळं शरद पवार यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांच्या निवडणूक न लढवण्याच्या निर्णयावर आनंद व्यक्त केला आहे ते म्हणाले महाविकास आघाडी आणि जरांगे पाटील यांच्यात निवडणुकीच्या राजकारणापासून दूर राहण्याची कोणताही संबंध नाही त्यांनी हा निर्णय घेतल्याचा मला आनंद आहे त्यांनी उमेदवार उभे केले असते तर त्याचा फायदा भाजपला झाला असता हे स्पष्ट आहे आता विधानसभेबाबत बोलायचं झालं तर मराठवाड्यात विधानसभेच्या शेहेचाळीस जागा आहेत आणि पश्चिम महाराष्ट्रात सत्तर जागा आहेत या दोन्ही क्षेत्रात मनोज जरांगे यांचा लक्षणीय प्रभाव आहे त्यामुळं त्यांचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रत्येक पक्षाचे उमेदवार मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत आहेत लोकसभा निवडणुकीत मराठा समाजासोबतच संविधान बदलण्याच्या मोहिमेमुळं आणि मुस्लिम समाजाला टार्गेट केल्यानं तिन्ही समाज महाविकास आघाडीच्या पाठीशी उभा राहिला यावेळी भाजप नेत्यांच्या मुस्लिम समाजविरोधी वक्तव्यामुळे या निवडणुकीतही त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीच्या वोट बँकेला खिंडार पाडण्यासाठी भाजपनं बटोगे तो कटोगे यावर प्रचार सुरू केला आहे यामुळे महायुतीला हिंदू मतांना एकत्र ठेवून अधिक फायदे हवे आहेत पण अजित पवार यांच्या पक्षाची विचारधारा मोठा स्पीड ब्रेकर असल्याचं दिसून येत आहे कारण आजही धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून आपण काम करत आहोत त्यामुळं मनोज जरांगे पाटील यांनी निवडणूक न लढवण्याची खेळी खेळत महायुतीला मोठं नुकसान पोहोचू शकते मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या तीन महिन्यांपासून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करून मराठा समाजाला एक आशा दाखवली होती दिग्गज मराठा नेत्यांशिवाय गरीब आणि मध्यमवर्गीय मराठा तरुण याकडं नवीन संधी म्हणून पाहत होते मनोज जरांगे यांनी निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांना अनेक ठिकाणी अर्ज भरण्यास सांगितलं होतं आता त्यांना पुन्हा यू टर्न घेण्यास सांगितलं जात आहे याचा समाजावर काय परिणाम होईल हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही पण स्पष्टपणे गरीब आणि ज्यांना संधी मिळत नाही सर्व मराठा समाजाचे लोक मनोज जरांगे यांच्या पाठीशी आहेत मराठ्यांना ओबीसी प्रवर्गात आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांनी लढलेल्या लढाईवर त्यांचा विश्वास आहे आता मनोज जरांगे पाटील यांनी माघार का घेतली असावी किंवा त्यांना कुणी माघार घेण्यास भाग पाडले का यावर तर्क लावल्यास आपल्याला अनेक गोष्टींचा उलगडा होतो लोकसभेत जरांगे यांच्या भूमिकेचं थेट नुकसान सत्ताधारी भाजप पक्षाला झालं जालना आणि बीड मतदारसंघात तर भाजपला मोठा धक्का देणारा ठरला पण यासह संपूर्ण मराठवाडा आणि महाराष्ट्रातील अनेक भागात जरांगे फॅक्टर सत्ताधारी आघाडीसाठी धक्कादंतर ठरलं त्यामुळं प्रत्यक्ष निवडणुकीत उतरण्याची गरज काय हा देखील एक मुद्दा आहे याशिवाय महाराष्ट्राचा इतिहास बघितला किंवा मग देशाच्या इतिहासाचं उदाहरण घ्यायचं झालं तर बऱ्याच आंदोलनाची सुरुवात जरी समाजकार्यातून झाली असली तरी या आंदोलनाचा शेवट हा राजकारणातील प्रवेशानंच झालेला आहे आणि जर का एकदा त्या आंदोलनाला राजकीय रंग चढला तर मग काय ते आंदोलन आहे तिथेच थांबून जातं आणि मराठा आंदोलनाबाबत बोलायचं झाल्यास पहिले उपोषण एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये सुरू केलं तेव्हापासून राज्यात काय काय घडलं हे आपण प्रत्यक्ष अनुभवलंच त्यामुळं राजकारणात येऊन जर जरांगे यांच्या आरक्षणाच्या मुद्द्याला वेगळं वळण मिळालं असतं तर सध्या एकसंध दिसत असलेला मराठा समाज हा मनोज जरांगेपासून दुरावला असता अशी शक्यता नाकारता येत नाही आता मात्र त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली असली किंवा ते निवडणुकीच्या राजकारणापासून दूर असतील असं त्यांनी सांगितलं असलं तरी ही फक्त दिशाभूल असू शकते कारण जरांगे यांनी तत्पूर्वी किती नेत्यांच्या भेटी घेतल्या हे काही कुणापासून लपलेलं नाही महाविकास आघाडीच काय तर महायुतीच्या अनेक नेत्यांनी जरांगे यांच्या भेटी घेतल्या आहेत त्यामुळं या साऱ्या गोष्टींचे पडसाद विधानसभेच्या निकालावर पडणार यात काही शंका नाही तर या सगळ्यामागे शरद पवार असू शकतात अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे कारण नेहमीच शरद पवार आणि जरांगे यांचं कनेक्शन जोडण्यात आलं आहे त्या जरांगेंच्या माघारीवरती शरद पवार यांचा आनंद काही लपून राहिला नाही त्यामुळं अनेक प्रश्न उपस्थित होतात एकंदरीतच आता लोकसभेच्या पॅटर्नची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होणार की, की आणखी काही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे आपण याबाबतचे अपडेट हे वेळोवेळी घेतच राहणार आहोत तत्पूर्वी मराठा मतांचा प्रभाव कितपत महाराष्ट्राच्या निकालावर परिणाम करणार आणि तुमच्या मते याची करीतं कशी असणार हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र